हेलो स्टूडेंट्स, आपण स्ट्रक्चर ऑफ आय याबद्दल माहिती घेतली आहे. आज त्या स्ट्रक्चर ऑफ आय किंवा एनाटॉमी ऑफ एन आय त्याची आपण फिगर काढलेली आहे. आणि ही फिगर महत्वाची आहे, खाली आपण स्ट्रक्चर ऑफ रेटिनाच पण थोडीशी डायग्राम काढलेली आहे. ही फिगर पाहून 5 वेळा काढायची, मग फक्त 2 वेळा करून पाहायची, लेबलिंग व्यवस्थित करायची, घाईगोर करायची नाही, काय नाही, काय ड्रॉ अवेलेबल डायग्राम ही 3 मार्काला बोर्डामध्ये येते, काढा नुसती फिगर, खूप दाबतापर्यंत आलेली. त्यामुळे त्याची चांगली प्रॅक्टिस करा, व्यवस्थित छान व्यवस्थित लेयर हे सगळे अवयव त्याचे नावं वगैरे सगळे व्यवस्थित काढा. स्ट्रक्चर ऑफ आय मध्ये आपण मेन मेन पॉइंट बघितले की आईज आर लोकेटेड इन द स्कल ऑफ कॅव्हिटी दॅट इज कॉल्ड ऑर्बिट्स. द आईज आर प्रोटेक्टेड बाय आयब्रोज, आयलिड्स, आयलॅशेस, लॅक्रिमल ग्लँड्स, ऑल अदर फॅक्टर विच प्रोटेक्ट युअर आयबॉल फ्रॉम मेकॅनिकल इंजुरी or anything which injure your eyes. Your eyes are very delicate in condition, and that's why you take care of your eyes daily, regularly. And you know that eyes are sensory organs, and these eyes are located in our body in a pair. That is the dual in condition. And that's why this eyes are very important sensory organ. Okay. डोळ्याची काळजी खूप घ्यायची, डोळ्याची माहिती पण चांगली घ्यायची. 3 लेक्चर मध्ये आपण ती पूर्ण माहिती केली. सगळी पूर्ण पाठ केली नाही तरी चालेल, परंतु डोळ्याचे मुख्य 3 भाग कोणते, डोळे कुठे असतात, डोळ्याचं फंक्शन काय आहे, डोळ्याची काळजी कशी घ्यावी, डोळ्याचं संरक्षण कोण करतो, ह्याबद्दल आपण थोडीशी जिज्ञासा ठेवून छानपैकी त्याचा अभ्यास करायचा. ही आकृती आपण काढली, ती पूर्ण व्यवस्थित आकृती काढायची, काही गडबड करायची नाही, काय नाही, काय. दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ आय विच इज व्हेरी इम्पॉर्टंट इन कंडिशन. स्ट्रक्चर ऑफ आय मध्ये सगळ्यात पहिले त्याची 3 लेअर लक्षात ठेवायची, आउटर लेअर, मिडल लेअर आणि इनर लेअर. Outer layer of eye is called sclera, middle layer of eye is called choroid, and inner layer of eye is called retina. Sclera, choroid, retina, these are the 3 layers of eye. Eyeballs are made up of fatty connective tissue which are attached by the ciliary body, iris and proper choroid. These are the various factor which attaches this eyeball to the orbit. Situated in that orbit very frequently. आणि म्हणून हे 3 लेअर पक्के लक्षात ठेवायचे. डोळ्याचे 3 थर असतात डोळ्याला, आउटरला स्क्लेरा म्हणायचं, मिडलला कोरॉइड म्हणायचं, इनरला रेटिना. सगळ्यात कोरॉइडला अजून एक नाव आहे UV. टीव्ही म्हणून शब्द सुद्धा तो लक्षात ठेवायचा आहे. आता हे ढोबळ मारण बघत असताना, 3 लेअर पाहत असताना समोरील भाग जो आहे बाय कॉन्व्हेक्स पार्ट आहे, हा पुढे आलेला टपारदर्शक भाग आलाय, पुढे आलेला अँट्रियस साइडला आहे पूर्ण भागाला कॉर्नी म्हणायचं. आणि या कॉर्नीच्या वर एक पातळ आवरण आहे, या कॉर्नीच्या वर मेम्ब्रेनस आवरण आहे, पातळ पारदर्शक ट्रान्सपरंट, त्याला कंजुक्टिवा म्हणायचं. काय म्हणायचं, कंजुक्टिवा. इथेच लॅक्रिमल ग्लँड किंवा टियर ग्लँड्स आहेत. हे कॉर्नी आणि हे लेन्स या दोन्ही मधला हे चेंबर, याला म्हणायचं ऍक्वस चेंबर. तुम्हाला सांगितल्याविषयी समोर साईड अँटेरियर साईडला त्याला ऍक्वस चेंबर म्हणतात किंवा अँटेरियर चेंबर पण म्हणतात. द स्पेस विच इज प्रेझेंट इन बिटवीन कॉर्नी अँड लेन्स
That space is called aqueous chamber, and it filled with watery fluid. That watery fluid is called aqueous humor. पद्धतशीर तुम्ही लक्ष दिलं फिगर वरून तुम्हाला सगळी माहिती फिगर लिहिता येते. चार पैकी चार मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. पद्धत व्यवस्थित लक्ष द्यायचं. सेकंड स्पेस पोस्टेरियर साइड. मागच्या बाजूला स्पेस समोरच्या बाजूला स्पेस आहे. ही समोरची बाजू, ही मागची बाजू. मागची बाजू ह्याची पूर्ण आपण ही लेन्स आणि ही शेवटचा भाग रेटिना. सगळ्यात मधला लेअर कोणता आहे? रेटिना. काही तर रेटिना हे रेटिना पूर्ण असा मधला पार्ट आणि हे लेन्स दोन्ही मधला एवढा मोठा रिकामा स्पेस, लार्ज स्पेस, इज कॉल्ड पोस्टीरियर चेंबर और विट्रस चेंबर. आणि त्यामध्ये जेली लाईक फ्लूड आहे, जेली लाईक लिक्विड, सेमी सॉलिड जेली लाईक लिक्विड भरलेले आहे. त्या जेली लाईक लिक्विडला म्हणायचं विट्रस ह्युमर. आधी फक्त फिगरून लक्षात ठेवायचं, वाक्य आपोआप करता येतात व्यवस्थित. You make your simple sentences after watching complete diagram and you practice the diagram more times again and again, repeat it. खूप प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केली की तुम्हाला बरोबर ते डायग्राम काढता येते. डायग्राम नावावरून, त्या नावावरूनच तुम्हाला चार पैकी चार मार्क घेता येतात. बोर्डामध्ये जसं लिहिता येतात आणि याच्यावर नीट मध्ये कोणत्या एमसीक्यू आला तर तुम्हाला सोडवता येतो. नीट मध्ये डायग्राम आले तर नीट वरचे एमसीक्यू सोडवता येतो. सीईटी वरचा एमसीक्यू ऍट अ टाइम तुमचं बोर्ड नीट सीईटी तिन्हीचे अभ्यासा ठिकाणी होतो. ते दोन गोष्टी लक्षात आल्या सगळ्यांच्या, कॉर्नी आणि लेन्स मध्ये एक्वस चेंबर, त्याच्यामध्ये लिक्विड फ्लूड एक्वस ह्युमर, लेन्स आणि रेटिना मध्ये विट्रस चेंबर, त्याच्यामध्ये जेल लाईक लिक्विड कॉल्ड विट्रस ह्युमर. आणि हेच विट्रस ह्युमर आणि एक्वस ह्युमर दोघे मिळून या आयबॉलचा शेप मेंटेन करतात. दे मेंटेन द शेप अँड साईज ऑफ आय बॉल अँड प्रपोर्शन ऑफ आईज आणि प्रमाणबद्धता डोळ्याची ते व्यवस्थित ठेवतात. एवढं लक्ष तुमच्या आलं असेल. आता हे लेन्स हे काय मोकळं नाही लेन्स आपल्या डोळ्यात. हे लेन्सच्या समोर तुम्हाला इरिस दिसतात. इरिस इज आर कॉल्ड इरिस. इन बिटवीन टू इरिस देर इज अपार्चर. दॅट अपार्चर इज कॉल्ड युपिल. इरिसच्या मध्ये किंवा कॉर्नीच्या मध्ये पुढे तुम्हाला लक्षात येईल त्या ठिकाणी छिद्र आहे, अपार्चर आहे. त्या अपार्चरला काय म्हणायचं? युपिल, which is present in between the iris. There are ciliary body also. In that ciliary body attach this lens. This is transparent crystal part of the eye is called lens. And ya lens madhunach cornea madhun rays aat madhe dolya madhe jatat. And ya rays gelyanantar retina parent jatat. Focus on the retina. And ya retina var ite retina var image tayar hote. रेटिनावर काय तयार होते? इमेज. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. सोपं फार. मग ही सिलियरी बॉडी आहे, हे सस्पेन्सरी लिगामेंट आहे, हे इरिस या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि म्हणून सगळे पॉइंट लक्षात जर तुम्ही ठेवले तर काय अडचण येत नाही. मग स्क्लेरा कशाने बनला? तर स्क्लेरा जो बनलाय तो व्हाईट फायबर्स म्हणजेच कोलॅजिन फायबरने बनलेला आहे. स्क्लेरा इज मेड अप ऑफ कोलॅजिन फायबर. एक वाक्य तयार होतं व्यवस्थित. कोरॉइडचे ते भाग लक्षात ठेवायचे, प्रॉपर कोरॉइड. त्याच्यानंतर सस्पेन्सर लिगामेंट आणि इरिस हे वेगवेगळे भाग लक्षात ठेवायचे कोरॉइडचे. त्याच्यानंतर रेटिना. मग रेटिना मध्ये सुद्धा तुम्हाला वेगळे गोष्टी पाहायला मिळतात. रेटिना मधले सगळ्यात आउटर जे रॉड्स आणि कोन्स भागामध्ये आहे. रेटिना मधला मिडल पार्ट जो बायपोलर सेल्स आहेत. रेटिना मधला इनर भाग जो आहे सगळ्यात त्याच्यामध्ये गॅंग्लियॉन सेल्स आहे. समजा रेटिना शेवटचा हा रेटिना. आणि ह्या रेटिनामध्ये असे तीन भाग आहे असं गृहीत धरा. तर रेटिनामध्ये सगळ्यात आउटरला इथे जे आउटरला साईडला आहे तर रॉड्स आणि कोन्स येतात इथे आउटर बाजूला. मिडल साईडला इथे बायपोलार सेल्स येतात. बायपोलार सेल्स सिपेल सुकून होता. आणि शेवटच्या भागामध्ये येतात गॅंग्लियॉन सेल्स. गॅंग्लियॉन सेल्स तुम्ही लिहू शकता सर. इन द रेटिना देर आर थ्री लेयर्स, आउटर मिडल अँड इनर. आउटर लेअर इज फिल्ड विथ रॉड्स अँड कोन्स, मिडल लेअर इज बायपोलर सेल अँड इनर लेअर इज गॅंग्लियॉन सेल्स. अँड दिस ऑल कनेक्ट टुगेदर टू फॉर्म द ऑप्टिक नर्व. दिस ऑल्स आर कंबाइंड टुगेदर टू फॉर्म ऑप्टिक नर्व विच इज अटॅच टू द सेरेब्रम ऑफ द ब्रेन इन द व्हिज्युअल एरिया.
and they can transmit the impulses which are prepared on the retina that recognize the image are transmitted to the optic nerve. No, optic nerve मधून ते मेंदू कडे जातात. ते शेवटचं रेटिना जे आहे शेवटचा लेयर या ठिकाणी खास आहे इथे खड्डा डिप्रेशन. त्या डिप्रेशन इज कॉल्ड फोवी. त्या डिप्रेशनला काय म्हणायचं? फोवी म्हणायचं. फोवी एफ ओ व्ही ई ए. लॅटरल साइड ऑफ फोवी, फोवीच्या बाजूला त्याच लेअरवर लॅटरल साइड ऑफ फोवी देअर आर येलोविश कलर. There are yellow spots are present lateral side of the fovea and that yellow spot is called macula lutei. That yellow spot is called macula lutei. This part of retina, posterior side, this parts of retina absent rods and cones are absent, and that's why this region इट्स कॉल्ड ब्लाइंड स्पॉट. म्हणजे एक एक पॉइंट घ्यायचा तो आणि त्या पॉइंटचं एक वाक्य तयार करायचं, पूर्ण तयार होऊन जात तुम्हाला काय अडचण येत. दॅट्स वाय द रॉड्स अँड कोन्स आर अब्सेंट अँड दॅट रिजन ऑफ द रेटिना इज कॉल्ड ब्लाइंड स्पॉट. आता ही जी फोवी आहे त्या फोवी मध्ये इथं खाच आहे ना, अशी खाच आहे अशा पद्धतीची. त्या खाचेमध्ये एवढ्या मोठ्या असं डेन्स दाटी वाटेनं काय भरले, कोन्स. त्यामध्ये डेन्स कोन्स भरले आणि म्हणून याच्यामध्ये फोवीमध्ये शार्प विजन असत. शार्प विजन, काही जण फार शार्प असतात ना, ते शार्प विजन याच्यामध्ये असतं. डेन्स कोन्स त्या ठिकाणी भरलेले असतात. असं एक एक पॉईंट घेऊन सगळं लक्षात ठेवायचं, काही प्रॉब्लेम फिगरवर. म्हणजे माकुला लुटी कशाला म्हणायचं, ब्लाइंड स्पॉट कशाला म्हणायचं, स्क्लेरा कोरॉइड रेटिना कशाला म्हणायचं, रॉड्स आणि कोन्स, गँग्लियर सेल्स, बायपोलर सेल्स, सगळ्या फोटोरिसेप्टर सेल्स आणि यांचं फार महत्वाची भूमिका आहे पार पाडतात. रॉड्स आणि कोन्स त्या ठिकाणी माहिती आहे, ब्लॅक अँड व्हाईट आणि कलर इमेज साठी प्रसिद्ध आहेत. गँग्लियॉन सेल ट्रान्समिट करायसाठी प्रसिद्ध आहेत आणि बायपोलर सेल या ठिकाणी मुवमेंट जे चालते, आयबॉलचं रोटेशन आहे, मुवमेंट आहे, त्यासाठी ते मदत करतात. अटॅचमेंट असते त्यांची आणि सगळे घटक ऑप्टिक नर्वला जोडलेले असतात. इकडे सगळे भाग बरोबर लक्षात सगळे ठेवायचे व्यवस्थित. इरिस कशाला ट्री ग्लँड्स, ऑलॅक्युमर ग्लँड्स इथे असतात. हे समर्थ भाग कॉर्निए मधला क्रिस्टल पार्ट लेन्स म्हणायचं आणि मग त्या कॉर्नीच्या वर मेमोरस पार्ट झाला कॉन्जुक्टिवा म्हणायचं. हे सगळे व्यवस्थित लक्षात ठेवले तुम्ही. त्या ठिकाणी इरिस असतं, पिगमेंटेशन करतं, ब्लॅक आहे का, ग्रीन आहे का, ब्ल्यू आहे, कलर कॉम्बिनेशन त्यावरून कळतं आपल्याला. हे सगळ्या गोष्टी आपल्या ह्या डोळ्यामध्ये भरलेल्या असतात, त्यामुळे पद्धतशीर लक्ष द्यायचं. स्पेस दोन्ही लक्षात आले सगळ्यांच्या. कॉर्नी आणि लेन्स ऍक्वस चेंबर या ठिकाणी ऍक्वस ह्युमर असतो. लेन्स आणि रेटिना विट्रस चेंबर या ठिकाणी विट्रस ह्युमर असतो. त्याची तीन लेअर लक्षात ठेवायची. प्रत्येक लेअरचे दोन दोन पॉईंट जरी आहेत खूप झाले आपल्या आणि फिगरची खूप प्रॅक्टिस करायची. त्यामध्ये जे रेटिना आहे त्या रेटिनाचं थोडं इथं स्ट्रक्चर दाखवले पूर्ण काढून साईडला सर्व बघितलं. स्ट्रक्चर ऑफ रेटिना, रेटिनात मध्ये पहिला स्क्लेरा आहे, कोरॉइड प्लेक्सस आहे, नंतर पिगमेंट इपिथेलियम आहे, त्याच्यानंतर रॉड्स आहेत, त्याच्यानंतर कोन्स आहेत, त्याच्यानंतर बायपोलार सेल आहेत, त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल सेल आहेत, त्याच्यानंतर एमिक्राइन सेल्स आहेत, त्याच्यानंतर गँग्लियॉन सेल्स आहेत. हे सगळे सिक्वेन्स नंबर लक्षात ठेवायचे व्यवस्थित. आणि सगळे मिळून जे तयार झाले ते ऑप्टिक नर्व फायबर आहे. आणि सगळे जण मिळून तुम्ही जे बघता दृष्टीने पाहता किंवा वाचता किंवा डोळे जे तुम्हाला व्हिज्युअलाइज होतं, ते जशाला पूर्ण व्हिज्युअल एरिया सेरेब्रम मधल्या व्हिज्युअल एरियामध्ये ते ट्रान्समिट करतात ऑप्टिक नर्व फायबर. आपण जे क्रेनियल नर्व शिकलो ना, क्रेनियल नर्व मध्ये आहे ऑप्टिक नर्व, ठीक आहे ना, ऑप्थॅल्मिक. तर ती ऑप्टिक नर्व मग ती व्हिजन घेऊन जातात आणि ते व्हिजन पूर्ण दिल्यानंतर मग ते तयार झालेली इमेज ती आपल्या माइंड मध्ये सेरेब्रम मध्ये व्हिज्युअल एरियामध्ये फीड होते. असं आहे हे स्ट्रक्चर ऑफ अँड ह्युमन आय. ह्युमन आयच्या डोळ्याची पूर्ण माहिती आपण घेतलेली आहे. पूर्ण आय निसर्गाचा पाठ करायचा, हे झाली इयरची माहिती. मग कंट्रोल अकॉर्डिंग संपतो नर्वस आणि मग हार्मोन्स माहिती थोडक्यात आणि मग धडा संपतो. त्या पद्धतीने व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, चांगले फिगर काढून पहा आणि खूप प्रॅक्टिस करा, खूप वेळा काढून बघा. ओके, सी यू टुमॉरो.